गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव येथे वाघाने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. शरद बोपनवार, सुरेश मत्ते असे गंभीर जखमींची नावे आहेत. वेजगाव आरवी तोहगी या परिसरात वाघाने धुमाकूळ घालून 15 जनावरांचा बळी घेतला होता. त्यानंतर या परिसरात नागरिकांना दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन होत होते, त्यामुळे भीतीचं वातावरण होतं. गुरुवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास वेजगाव शेतशिवारात वाघ आला होता. वाघाला बघण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. याच दरम्यान वाघाने शरद बोपनवार, सुरेश मत्ते या दोघांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने राजुरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माझ्याकडे आला व्हिडिओ.